पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस। सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। युनायटेड 18 फॅक्टरी आउटलेट श्री तिरुपती गार्मेंट्स प्रकाश चित्र मंदिरासमोर पारोळा रोड धुळे। मोबाईल 94214-62974। सातपुड्याची तटबंदी पार करून आलेल्या थंड वाऱ्यांनी धुळेकरांना हुडहुडी भरली आहे। तापमानाचा पारा 5 अंशावर असून पारा घसरण्याची शक्यता। धुळे शहरातील रस्ते, कचरा, पाणी पुरवठ्यासह विविध प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन। देवभाने शिवारातील टमाटे थेट गुजरातच्या बाजारपेठेत दाखल। धुळे शहराच्या बाजारपेठेत टमाट्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी। संसर्गजन्य आजारांपासून सर्वांना सुरक्षित करावे। राज्यावर तसेच जिल्ह्यावर कोणतेही आरिष्ट येऊ नये। अंगारकी चतुर्थी निमित्त नागरिकांचे गणरायास साकडे। आणि धुळे शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। यात 1,10,000 मुद्देमालासह दोघांना अटक। आता बातम्या विस्ताराने। सातपुड्याची तटबंदी पार करून आलेल्या थंड वाऱ्यांनी धुळेकरांना हुडहुडी भरली आहे। गेल्या 3 दिवसापासून तापमानाचा पारा घसरला आहे। सोमवारी जिल्ह्याचे तापमान 5 अंश सेल्सिअस होते। वातावरणातील बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। साहजिकच नागरिकांना दिवसभर उबदार कपडे परिधान करून काम करावे लागत आहे। रात्री ग्रामीण भागातील नागरिक शेकोटीवर दिसत आहेत। थंडीमुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अर्धा तास उशिरा भरणार असल्याचे शालेय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। सातपुड्याची तटबंदी पार करून आलेल्या थंड वाऱ्यांनी धुळे शहराच्या नागरिकांना हुडहुडी भरली आहे। धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानात गेल्या 2 दिवसांपासून कमालीचा बदल झाला आहे। तापमानाचा पारा 5 अंशावर आला आहे। वातावरणातील बदलाचा परिणाम जनजीवनावर देखील झाला आहे। सकाळी 10 पर्यंत धुळे शहराच्या बाजारपेठेत नागरिकांचा फारसा वावर दिसत नाही। तसेच काही नागरिक कामानिमित्त बाहेर पडले तर स्वेटर, मफलर, कानटोपी हे उबदार कपडे परिधान करून बाहेर पडताना दिसत आहे। येणाऱ्या काळात अजून तापमानात घट होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे। त्यामुळे नागरिकांनी लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। थंडीमुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अर्धा तास उशिरा भरणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। सकाळची सुखद थंडी, कालपासून टीव्हीवर उत्तर महाराष्ट्रात 48 तासात थंडीची लाट येणार अशा बातम्या बघतो आहे। परंतु स्वास्थ्य आणि आरोग्य यासाठी आणि आपली जीवनशैली सुधारण्यासाठी पहाटे होणारा व्यायाम आणि वॉकिंग जॉगिंग ह्या गोष्टी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत। कोरोनापासून आपण ह्या सगळ्या जीवनशैलीमध्ये बदलाचा स्वीकार केलेला आहे आणि अशा सुखद सकाळच्या थंडीत केलेला व्यायाम हा संपूर्ण दिवसभर ऊर्जा देणारा आणि चैतन्य निर्माण करणारा आहे। आणि हा 4 महिने असणारा व्यायाम पूर्ण वर्षभरासाठी आपल्या आरोग्याची शिदोरी आपल्यासाठी असणार आहे। म्हणून आजच्या या थंडीच्या मौसममध्ये, थंडीच्या वातावरणात एक वेगळा सुखद अनुभव आम्ही व्यायामाच्या निमित्ताने या ठिकाणी घेतलेला आहे। आम्ही नियमित व्यायामाचा सराव करण्यासाठी या ठिकाणी पांझरा नदी किनारी येत असतो। गेल्या 1 महिन्यापासून कमी जास्त प्रमाणात थंडी होत होती, काही प्रमाणात धुकं होतं। गेल्या 2 दिवसापासून धुक्याचं वातावरण होतं, पण आज सर्वात जास्त गारठा वातावरणात निर्माण झालेला आहे। त्या गारठ्यामुळे फिरणाऱ्यांची संख्या देखील घटलेली आहे। वास्तविक थंडी शरीराला लाभदायक असते। शरीर उष्मांक टिकवण्यासाठी, शरीर निरोगी राहण्यासाठी
वर्षातनं 4 महिने थंडीचे हे शरीर यष्टी कमवण्यासाठी लाभदायक असतात, म्हणून थंडीत जास्तीत जास्त लोकांनी व्यायाम केला पाहिजे. आम्ही नेहमीच फिरणारे लोक आहोत, पण तरी दर सकाळी उठल्याबरोबर आम्हाला असं वाटतं की आज थंडी नसेल, पण बाहेर पडल्यावर असं वाटतं की खूप थंडी जाणवते. मग आम्ही स्वेटर मफलर आमचे पॅक येतो, पण तरी घरातले लोक विरोध करतात की बाबा 2 दिवस तुम्ही जाऊ नका असं म्हणतात. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. परिणामी शाळकरी विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामकाजासाठी निघालेल्या नागरिकांना उबदार कपडे परिधान करूनच कामकाजासाठी निघावे लागत आहे. सोमवारी जिल्ह्याचे तापमान 5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तापमानात अजून घट होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे. वातावरणातील बदलाचा फटका रब्बीतील पिकांना बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर सूर्यप्रकाश पडत नसल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता आहे, तसेच आळी पडण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. यामुळे पुन्हा कीटकनाशकाची फवारणीवर खर्च होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. सूट तर अनेक जण देतात, पण बंपर ऑफर फक्त युनायटेड 18 मध्येच. देशातील नामांकित ब्रँडेड कपड्यांमधील युनायटेड 18 फॅक्टरीचे आउटलेट आता आपल्या धुळे शहरात सुरू झालंय. युनायटेड 18 शोरूम मध्ये तुम्ही प्रत्येक खरेदीवर भरघोस सूट मिळवा. तसेच 9,999 रुपयांचे रेडीमेड कपडे खरेदी करून केवळ 3,333 रुपये द्या. बंपर ऑफर घेण्याची संधी केवळ 15 जानेवारी 2022 पर्यंत. तुम्हाला हवे असलेले ब्रँडेड रेडीमेड कपडे अगदी कमी किमतीत खरेदी करा. संपर्क युनायटेड 18 फॅक्टरी आउटलेट, श्री तिरुपती गार्मेंट्स, प्रकाश चित्र मंदिरा समोर, पारोळा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 94-214-62-974. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे शहरात रस्त्यांची झालेली दुरावस्था, अनियमित आणि दूषित पाणी पुरवठा, ठिकठिकाणी घाणीचे पसरलेले साम्राज्य यासह विविध प्रश्न उपस्थित करीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सोमवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करीत आयुक्तांना घेरावा घातला. फलकावर व्यंगचित्र साकारून महापालिका प्रशासन आणि सत्ताधिकारी यांचा निषेध नोंदविला. यापुढील काळात परिस्थिती बदल झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सोमवारी धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. फलकावर धुळे शहराची परिस्थिती आणि इतर विषय हाताळत व्यंगचित्र साकारून ते झळकावत आंदोलन करण्यात आले.
त्यात धुळे शहरासाठी कोट्यवधी रुपये विविध योजनेतून मंजूर झाले आहेत, परंतु त्या प्रमाणात अपेक्षित कामे दिसत नाही. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतामध्ये अपेक्षित पाणी असून देखील वेळेत आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. शहरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यात बाराफत्तर ते फाशी पूल, चितोड रोड, पत्रकार भवन ते दत्त मंदिर, देवपूर, साक्री रोड, आझाद नगर, नकानी रोड, वलवाडी यासह परिसरातील मुख्य वसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अनेकदा रस्त्यावर रस्ते बनविले गेले, लाखो रुपयाचे बिल काढले गेले, पण अद्यापही कॉलनी परिसरासह मुख्य रस्त्यांची अवस्था जैसे ते तैसे आहे. धुळे महापालिकेच्या दवाखान्याची अवस्था बिकट झाली आहे. आरोग्य यंत्रणेवर अंकुश नसल्याने साथीचे आजार नित्यनियमाने पसरत असल्याचे दिसत आहे. शहरातील 40% भागातील कचरा नियमित उचलला जात नसून शहराच्या चहूबाजूला कचरा साचलेला आहे. येणाऱ्या काळात या परिस्थितीत बदल झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा उपप्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आमदार शरद पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉ सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देवीदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक नितीन शिरसाट, गुलाब माळी, भरत मोरे, चंद्रकांत गुरव, प्रफुल्ल पाटील, महिला संघटिका हेमा हेमाडे, डॉक्टर जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, संदीप सूर्यवंशी, अण्णा फुलपगारे, पुरुषोत्तम जाधव, रवी माळी आणि विनोद जगताप यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आज धुळे शिवसेना महानगरच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही आयुक्तांना आज घेराव टाकणार आहोत. आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या 60 दिवसापासून 2 महिन्यापूर्वी धुळे वकील संघाला अल्टिमेटम दिला गेला होता या महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या भाजपच्या वतीनं की आम्ही धुळे शहराच्या ज्या समस्या आहेत आणि घाणीचं जे साम्राज्य आहे याच्या माध्यमातून आम्ही हे सगळं 45 दिवसामध्ये सगळं क्लीन करू आणि सगळं व्यवस्थित करू. धुळे शहराचा पाणी पुरवठ्याच्या समस्या असतील, धुळे शहरामध्ये गटरींच्या समस्या असतील, रस्त्यांच्या समस्या असतील, धुळे शहराच्या आम्ही सगळ्या समस्या आम्ही 45 दिवसामध्ये सगळं संपूर्ण क्लिअर करू असं अल्टिमेटम वकील संघाला दिलं आणि त्यांचं आंदोलन हे इथे त्यांना चॉकलेट देऊन थांबवण्यात आलं. अशा या प्रशासनाच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये, आम्ही धुळे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आज धुळे महानगर शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहोत, आयुक्तांना घेराव टाकणार आहोत आणि आज धुळे महानगरच्या वतीनं आम्ही त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने कार्य राबवलं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने आम्ही त्यांना. धुळे शहराच्या बाजारपेठेत टमाट्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. साहजिकच धुळ्यातील टमाट्याला गुजरातच्या बाजारपेठेत स्थान मिळाले आहे. स्थानिक बाजारपेक्षा गुजरातच्या बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकरी गुजरातला टमाटे घेऊन जाणे पसंत करीत आहेत. एकर टमाट्यासाठी सुमारे 1.25 लाख खर्च रुपये येत आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित दर मिळायला हवा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी पारंपरिक पिकाबरोबरच भाजीपाल्याचं उत्पादन घेतात. त्यात कापडणे, धनूर, देवभाणे, नगाव, बिलाडी, वरखेडी, कुंडाने, फागणे, मुकटी आणि काळखेड या गावातील शेतकरी भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. या परिसरातील भाजीपाला थेट गुजरातच्या सुरत आणि बडोदा या शहरांमध्ये विक्रीसाठी जातो. सध्या बहुसंख्य शेतकऱ्यांकडून टमाट्याची काढणी होत आहे, परंतु धुळे शहराच्या बाजारपेठेत टमाट्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. धुळे शहरातील बाजारपेठेच्या तुलनेत गुजरातच्या बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी टमाटे गुजरातला घेऊन जाणे पसंत केले आहे. यावेळी धुळे तालुक्यातील देवभाणे शिवारातील शेतकऱ्यांनी सांगितले की 1 एकर टमाटे लागवडीसाठी सुमारे 1.25 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. त्यात बियाणे, फवारणी, खतवार, निंदणी, तोडणीसाठी खर्च येतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत 10 रुपये किलो दर टमाट्याला मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आपली टमॅटो लागवड 1 ऑक्टोबर 2022 झाली होती आणि 90 दिवसामध्ये पहिला तोडा झाला. आतापर्यंत रेट जात होते ते 5 ते 4 रुपयापर्यंत रेट होते. आतापर्यंत 3 तोडे झाले आहेत
30 क्विंटल माल निघाला आहे आणि आता आजपासून आज नवीन काल माल गेला त्याला 12 रुपये रेट गेला होता. सुरत मार्केटमध्ये माल जातो आमचा. आम्हाला अपेक्षित उत्पादन टोटल 4.5-7 हजार गाईड आहे आणि आमचा खर्च 21-25 लाख रुपयापर्यंत झालेला आहे. आणि टमॅटोची व्हरायटी विरांग आहे सिमिनेस कंपनीची. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-237-287. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफासेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा, आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचरसाठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 चाळीसगाव रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322, 86-989-026-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. संसर्गजन्य आजारांपासून सर्वांना सुरक्षित करावे, राज्यावर तसेच जिल्ह्यावर कोणतेही अरिष्ट येऊ नये असे साकडे नागरिकांनी गणरायास घातले. अंगारकी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी गणरायांचे दर्शन घेतले. धुळे शहरातील पांझरा किनारी असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. साहजिकच पूजा, धूप, अगरबत्ती घेऊन व्यावसायिक देखील या ठिकाणी स्थिरावले होते. धुळे शहरासह जिल्ह्यातील गणेश मंदिरामध्ये सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या सिद्धेश्वर गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच
गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच पारोळा रोडलगत असलेल्या गणपती मंदिरात भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली. आग्रा रोडवरील पेशवेकालीन गणपती मंदिरात देखील भाविकांनी गणरायाचे दर्शन घेऊन गणरायांना साकडे घातले. यावर्षी पहिल्याच अंगारकी चतुर्थी निमित्ताने अवघ्या 3 दिवसावर येऊन ठेपलेला मकर संक्रांतीच्या सणानिमित्त गणेशमूर्ती सभोवताली पतंगांची आरास साकारण्यात आली होती. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितले की संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप महत्व दिले जाते. तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये अंगारकी चतुर्थीला विशेष महत्व आहे. संसर्गजन्य आजारांपासून सर्वांना सुरक्षित करावे, राज्यावर तसेच जिल्ह्यावर कोणतेही आरिष्ट येऊ नये असे सागडे नागरिकांनी यावेळेस गणरायाला घातले आहे. धुळे शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात सुमारे 1,10,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोघांना ताब्यात घेण्यात आले. 40 रोड पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली. 24 आत तपास करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. धुळे शहरातील तिरंगा चौक ते लोकमान्य हॉस्पिटल दरम्यान असलेल्या परिसरातून रविवारी मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी 40 रोड पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. या तक्रारीची दखल घेत 40 रोड पोलिसांनी तपास सुरू केला. याबाबत गुप्त बातमीदाराकडून 40 रोड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल चोरी करणारे इसम मालेगाव रोडलगत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी मालेगाव रोडवरील डी मार्ट ते अग्रेसन चौकापर्यंत सापळा रचला. त्यात 2 तरुणांवर पोलिसांचा संशय बळावला. या दोघींची विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यात सुमारे 1,10,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाई करणाऱ्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, पंकज चव्हाण, संदीप पाटील, भुरा पाटील, विशाल मोहने आणि चेतन झोळेकर यांचा या पथकात समावेश होता. 8 दुपारी मध्यान्ही एका व्यक्तीचा 35 वर्षीय व्यक्तीचा ते गाडून जात असताना त्यांचा मोबाईल 2 आरोपींनी चोरून नेला होता. त्या अनुषंगाने 40 रोड पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. 40 रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील आणि व्हीटी पवार यांनी ज्या पथकाने ह्या गुन्ह्याचा छडा ताबडतोब लावलेला आहे आणि मालेगावून 2 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेले 2 मोबाईल रेडमी कंपनीचे आहेत आणि त्यांच्याकडे असलेली हॉर्नेट हे मॉडेल जे हुंडाचं आहे ते त्यांनी कब्जेत घेतलं आहे. अशा पद्धतीने तो मोबाईलची किंमत आणि गाडीची किंमत अशी 1,00,000 माल जवळजवळ त्यांनी हस्तगत केलेला आहे. त्या अनुषंगाने मी आपले सिटीचे ASP रेड्डी साहेब यांच्यावर कार्यरत असलेले संदीप पाटील साहेब व त्यांच्या पथकाचं मॅडिकनी कौतुक करतो. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. युनायटेड 18 फॅक्टरी आउटलेट श्री तिरुपती गार्मेंट्स प्रकाश चित्र मंदिरासमोर पारोळा रोड धुळे. मोबाईल 94214-62974. सातपुड्याची तटबंदी पार करून आलेल्या थंड वाऱ्यांनी धुळेकरांना हुडहुडी भरली आहे. तापमानाचा पारा 5 असून पारा घसरण्याची शक्यता. धुळे शहरातील रस्ते, कचरा, पाणी पुरवठ्यासह विविध प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन. देवभाने शिवारातील टमाटे थेट गुजरातच्या बाजारपेठेत दाखल. धुळे शहराच्या बाजारपेठेत टमाट्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी. संसर्गजन्य आजारांपासून सर्वांना सुरक्षित करावे, राज्यावर तसेच जिल्ह्यावर कोणतेही आरिष्ट येऊ नये. अंगारकी चतुर्थी निमित्त नागरिकांचे गणरायास साकडे. आणि धुळे शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात 1,10,000 मुद्देमालासह दोघांना अटक.
याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.